नमस्कार, मी डॉक्टर अजय डफळे, रुक्मिणीनगर अमरावती इथे सल्लागार चिकित्सक म्हणून डायबिटीस म्हणजेच मधुमेह, ब्लड प्रेशर, इतरही किडनीचे विकार, मेडिसिनचे विकार याविषयी सल्लागार चिकित्सक म्हणून गेल्या 30 वर्षापासून इथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपण डायबिटीसचे उपचार पद्धती त्यापासून रुग्णाला काय काळजी घ्यावी असते, विशेषत्वाने साखर कमी कशी होऊ शकते आणि साखर कमी झाल्यास काय करावं याविषयी माहिती देत आहोत. डायबिटीसची उपचार पद्धती ही 2-3 भागामध्ये विभागित केलेली आहे, वर्गावर केलेली आहे. एक म्हणजे सर्वात साधारणतः शुगर कमी करण्याच्या गोळ्या घेणे, ज्या दिवसातून 1 किंवा 2 किंवा कदाचित 3 वेळासुद्धा घ्यायची वेळ येऊ शकते. आणि विविध प्रकारच्या गोळ्यांचे कॉम्बिनेशन्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्या गोळ्यांचं कॉम्बिनेशन्स हे डॉक्टर्स युजली ॲडवाईस करतात. ज्या लोकांना काही वर्ष गोळ्या घेतल्यानंतरही जर शुगर कंट्रोलमध्ये येत नसेल, तर मग त्यांना आम्ही रात्री जेवणानंतर एक इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो, घ्यायला सांगतो. हा डोस साधारणतः पोटामध्ये किंवा मांडीमध्ये घ्यायचा असतो, किंवा काही रुग्णांना गोळ्यांसोबतच इन्सुलिन 2 वेळा दिवसातून जेवणापूर्वी घ्यायला सांगतो. तर रुग्णांना बरेचदा असं वाटते की मलाच का इन्सुलिन देण्यात येतं, तर इन्सुलिन घेणं आवश्यक असतं, कारण गोळ्या ह्या आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या पॅनक्रियाज ग्लँडकडून इन्सुलिन तयार करून घेतात. पण जर ती ग्लँड जर पॅनक्रियाज ग्लँड जर थकली असेल तर ते इन्सुलिन तयार करणार नाही. त्यामुळं गोळ्या 1 ऐवजी 2 खाल्ल्या, 3 पट खाल्ल्या, 4 पट खाल्ल्या तर इन्सुलिन 4 पट 5 पट तयार होईल अशी काही पेशंटनी अपेक्षा करू नये. आणि म्हणून गोळ्यांच्या ऐवजी जेव्हा इन्सुलिनची वेळ येते तेव्हा आपल्याला इन्सुलिनच बाहेरून घ्यावं लागेल. इन्सुलिनची गोळी येत नाही म्हणून इन्सुलिन इंजेक्शनच्या स्वरूपात घ्यायचं असतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगू इच्छितो. इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्यास अगदी सोपं व कमी वेदनाहारक आहे. त्यांच्या वेदना होत नाही, त्याची सुई अत्यंत बारीक छोटी असते आणि स्किनमध्ये फॅटमध्ये ते इंजेक्शन देण्यात येतं. त्यामुळे डॉक्टरकडे गेल्यावर जे मोठं इंजेक्शन देतात त्यासारखं ते इंजेक्शन नसतं. त्यामुळे त्यावेळी इन्सुलिनच्या ट्रीटमेंटविषयी आपण कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. आता ही उपचार पद्धती सुरू असताना कधी कधी डोस जास्त होतो किंवा एखाद्या दिवशी पेशंटचं रुग्णाचं एक्झर्शन व्यायाम जास्त झाला तर आता ते साखरेचं प्रमाण एकदम कमी येऊ शकतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम गेला, दिवस मोठा असतो, 2 जेवणामध्ये अंतर जास्त पडलं तर साखर कमी होतो. याची लक्षणे असतात की एकाएकी पेशंटला थकल्यासारखं वाटतं, थकवा येतो, घाम येतो, घेरी आल्यासारखं वाटतं किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं, सुचेल असं होतं, समजत नाही. आणि मग काही काही लोक असे असंबद्ध बोलायला लागतात किंवा एकसारखी टक लावून एकसारखं पाहणं असे काही लक्षण होतात. तर वेळीच याची सोबतच्या व्यक्तीला जाणीव असावी किंवा पेशंटला अशा प्रकारची कुठलेही लक्षणं आढळले तर आपली साखर कमी झाली आहे हे ओळखून त्यांनी ताबडतोब त्यावेळेस घरी जी कुठली वस्तू खाण्यायोग्य तयार असेल, भाजी पोळी, वरण भात, चिवडा किंवा कुठलंही एखादं दुसरं फळ हे ताबडतोब खावं आणि 10-15 मिनिटात आपली साखर बरोबर येऊ शकते. एकदम घाबरून जाऊ नये किंवा आता मला ग्लुकोजची साखर आणि एकदम 5-6 चमची साखरच घ्यायची एकदम असंही काही करण्याची गरज नाही आहे. समजा थोडं खाल्ल्याने बरं वाटत असेल तर पुढच्या वेळेस साखर कमी झाली तर हाच प्रयोग करायचा. पण एखाद्या वेळेस खूपच जास्त साखर कमी झाली आणि बेहोशी आली आणि रुग्ण स्वतःहून जर साखर वगैरे घेऊ शकत नसेल किंवा खाऊ शकत नसेल तर अशा वेळेस मात्र सोबतच्या व्यक्तीने किंवा नातेवाईकाने त्यांना ग्लुकोजचं पाणी करून ताबडतोब पाजावं. आणि जर त्यांनी त्यांना शुद्धीवर चांगली शुद्ध आली तर ठीक, अथवा त्यांना डॉक्टरांकडे नेऊन मग पुढचं आपण जे सलाईन ग्लुकोजचं लावतो ते द्यावं आणि त्याप्रमाणे ती शुगरवर आणता येते. शुगर कमी होणं हे धोकादायक आहे कारण आपलं ब्रेनची जी कार्यपद्धती आहे ही पूर्णपणे शुगरवर अवलंबून असते. त्यामुळं शुगर कमी झाली की ब्रेनमधून ते सिमटम्स निर्माण होतात, बेहोशी येते, घाम सुटतो, धडधड व्हायला लागतं. आणि म्हणून ताबडतोब ग्लुकोज घेणं किंवा काही खाऊन घेणे किंवा गोड पदार्थ खाऊन घेऊन त्यावेळेस तात्पुरता गोड खाण्याचा आनंदही आपला डायबिटीस व्यक्ती साजरा करू शकतो किंवा त्या संधीचा फायदा घेऊ शकतो. पण इतर वेळेस मात्र त्यांनी गोड पदार्थ खाणं टाळायचे असतात. आणि आपला डायबिटीस हा साधारणतः 2-3 महिन्यातून सकाळची शुगर आणि जेवणानंतरची शुगर त्यासोबतच आजकाल आपण 90 दिवसाचा शुगरचा ॲव्हरेज HbA1c या टेस्टद्वारे काढतो. तर ती HbA1c नावाची टेस्टसुद्धा आपण एक करून घ्यावी, ज्यामध्ये आपल्याला मागच्या 3 महिन्यामध्ये आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये होता किंवा नाही याची माहिती येते. आणि डॉक्टर या टेस्ट ॲडवाईस करत असतात, किडनीची टेस्ट करून घ्यावी, डोळे चेक करून घ्यावे, लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल करून घ्यावं आणि वेळोवेळी आपला उपचार डॉक्टरांच्या संपर्कातून करावा. दर महिन्याला डॉक्टरकडे जाऊन शुगरच चेक करून दाखवायची अशी गरज नाही आहे. आपण जर आपला कंट्रोल व्यवस्थित ठेवू शकलो तर साधारणतः 3-4 महिन्यातून आपल्याला डॉक्टरांकडे भेट देण्याची गरज असते आणि इतर वेळेस आपण आपलं जीवन आनंदाने समाधानी देऊ शकतो.